गणित इयत्ता तिसरी विभाग दुसरा बेरीज हच्याची एडिशन बाय कॅरिंग ओवर। आता आपण मागच्या दोन व्हिडिओमध्ये हच्याची बेरीज कशी करायचं ते शिकलो आहोत। आता इथून आपण शिकणार आहोत उभी मांडणी करून बेरीज करा। संख्या आहेत 235 अधिक 146। आता ह्या संख्या आपल्याला इथे लिहायच्या आहेत, आपण त्या आता लिहू। 235 अधिक 146 अधिकचं चिन्ह दिलं। बेरीज करायची, आता आधी बेरीज कुठून करायची, एककाच्या घरात जे अंक आहेत त्याची आपल्याला बेरीज करायची आहे। एककाच्या घरात कोणते अंक आहेत? 5 आणि 6। 5 आणि 6ची बेरीज करा। 5 नंतर एक तर तुम्ही 6 मोजा, 7 8 9 10 6 7 8 9 10 11 किती झाले? 11। 5 आणि 6 11। आता 11ला आपण काय करणार? 1 दशक होतो आणि 1 एकक होतो। 11 म्हणजे काय? 1 दशक 1 एकक। 11 म्हणजे 11 एकक। इथे 11 आलेले आहेत एककाच्या घरात। 11 एकक म्हणजे काय? 1 दशक आणि 1 एकक। म्हणजे इथला हातचा आपण कुठे देणार? आता दशकाचा हातचा दशकामध्ये देणार। 1 दशक जो आहे तो दशकाच्या घरात आपल्याला न्यायचा। आता हे असे झाले। आता हा काय आहे? हातचा आहे। महाहातचा कुठे लिहायचा आपल्याला? इथे 1 दशक। 11 म्हणजे काय? 1 दशक 1 एकक। 11 म्हणजे 1 दशक 1 एकक। हा दशक आहे। 10 म्हणजे काय होतात? 1 दशक। मग इथे हा काय आहे? दशक स्थानी अंक आहे म्हणजे 1 दशक आहे। महादशकाच्या घरात नेला आपण म्हणजे हा हातचा नेला। मग आता हा हातचा आला, आता कोणत्या अंकांची बेरीज करायची? 3 आणि 4 बेरीज करायची, पण त्याच्यामध्ये 1 मिसळायचा आपल्याला। 1 अधिक 3 4, 4 अधिक 4 किती झाले? 8। इथे लिहायचे 8। इथे हातचा आहे का? नाही। इथे 2 अंकी बेरीज आली का? नाही। इथे 2 अंकी बेरीज आली? इथे नाही, इथे 1 अंकीच बेरीज आली। आता शतकाची बेरीज, शतकामध्ये ज्या संख्या आहेत जे अंक आहेत त्यांची बेरीज। 2 अधिक 1 3। मग उत्तर काय आहे? 381। किती उत्तर आहे? 381। आता आपण हे गणित इथे लिहू आणि सोडवू। शतक स्थानचं घर आहे, हे दशक स्थानचं आहे आणि हे एकक स्थानचं आहे। इथे हातच्याची जागा आहे। संख्या लिहू 346 अधिक 129। आता बेरीज कोणत्या अंकाची आधी करायची? 6 आणि 9ची बेरीज करायची, एकक स्थानच्या अंकाची। आधी ही बेरीज करायची, 6 अधिक 9 एकक स्थानचे अंक आहेत। 9 6 किती होतात? 15। 9 6 15 म्हणजे 15 संख्या आली, पण हा काय आहे? दशक स्थानचा अंक आहे। म्हणजे 15 म्हणजे काय? 1 दशक आणि 5 एकक। मग आता आपण काय करू? हा हातचा जो आहे, हातचा जो आहे इथे 15 लिहिण्याच्या ऐवजी आपण फक्त 5 लिहू आणि 1 आपण काय करायचंय? इथे लिहून टाकायचा हातचा। आता दशकाचा घरात 1 अंक आला, अजून एक नवीन संख्या आली। मग आता 1 अधिक 4 5, 5 अधिक 2 किती होणार? 5 अधिक 2 7। इथे लिहिले 7। इथे हातचा वगैरे काहीच नाहीये, इथे मात्र हातचा होता। 2 अंकी बेरीज आली, 2 इंची बेरीज केल्यावर 2 अंकी आली। मग इथे 1 हातचा झाला, तो हातचा आपण पुढल्या घरात दिला, दशकामध्ये दिला। मग ह्या सगळ्यांची बेरीज केली, 7 आली। आता इथे काही हातचा नाही, काही नाहीये। मग आता फक्त 3 आणि 1ची बेरीज करायची, ती आली 4। मग उत्तर काय आहे? 475। आता हे सगळे गणित तुम्ही वहीवर मांडून सोडवा। आता हे गणित जे आहे ह्याच्यामध्ये 3 संख्या आहेत, 270 अधिक 196 अधिक 58। तर इथे आपण इथे शतकाचं घर, दशकाचं घर, एककाचं घर करून आपण या संख्या लिहू आणि बेरीज करू। आता आपण संख्या लिहू 270 270। दुसरी संख्या आहे 196। तिसरी संख्या आहे 58। यांची आपल्याला बेरीज करायची।
आधी एकक स्थानाच्या अंकाची बेरी 0 अधिक 6 अधिक 8 ही बेरीज करायची. 8 आणि 6 किती होतात सांगा? 6 आणि 6 14 किती होतात? 14. मग आता ही 2 अंकी संख्या आहे, पण आता ह्याच्यातला एक हा काय आहे? दशक स्थानी. म्हणजे 14 म्हणजे काय येणार? 1 दशक आणि 4 एकक. मग 4 आपण इथे लिहून घेऊ, आणि हा 1 काय करायचा आपल्याला? कुठे द्यायचा आहे? हातचा द्यायचा आहे. इथे द्यायचा हातचा 1. 1 दिला आपण इथे. आता बेरीज करायची. आता आपल्याला बेरीज करायची. हातचा किती आला? 1 आला. 1 अधिक 7 किती झाले? 8. 8 अधिक 9 करायचे. 8 अधिक 9 किती? 8 नंतर 9 मोजू. 8 9 10 11 12 13 14 15 16 17. 8 आणि 9 किती झाले? 17. आता परत किती मोजायचे? 5. 17 मध्ये किती टाकायचे? 5. 17 18 19 20 21 22 किती आले? 22. आता 22 दशक येथे. 2 अंकी संख्या जरी असली तरी हे दशक आहेत. मग आता 22 दशक म्हणजे काय? 2 शतक. 2 शतक आणि 2 दशक. हे 2 काय आहे? तिथे हातचा द्यायचा आपल्याला. शतकामध्ये हे 2 इथे लिहून टाकायचे. हातचा आला 2, हातचे आले 2, आणि इथे आपण काय लिहिणार? 2. आता ह्या यांची बेरीज करायची. शतकाच्या घरामध्ये 2 नवीन आलेत. 2 अधिक 2 4, 4 अधिक 1 5. मग उत्तर काय? 524. उत्तर आहे 524. म्हणजे 5 शतक 2 दशक 4 एकक. तर इथे आपण दशक का लिहिले तुम्हाला समजलं का? आपण दशकातल्या घरातल्या अंकाची बेरीज केली. 1 आणि 7 8, 7 आणि 1 8. 8 आणि 9 किती होतात? 17. 17 आणि 5 किती झाले? 22. तर 22 आपण इथे दशक लिहिले. पुढे एकक लिहिले का? नाही, दशक. कारण दशकाच्या घरातली ही बेरीज आहे. 22 दशक. मग 22 दशक आहे, पण मग 2 काय आहे मग इथे? आता 22 दशक म्हणजे काय? तर 2 हे इथे शतक आहे. 2 शतक आणि 2 दशक. 22 दशक म्हणजे 22 असे 10. आणि इथे एककाच्या घरात जेव्हा आपण बेरीज केली 6 आणि 8, ती किती आली? 14 आली. मग तेव्हा आपण काय केलं? 14 बरोबर आहे 1 दशक आणि 4 एकक. पण आता इथे 22 दशक आहेत, म्हणजेच काय? की 2 शतक आणि 2 दशक. आता 22 म्हणजे काय याचा अर्थ होतो? 22 दशक म्हणजे काय अर्थ होतो? 2 शतक 2 दशक. 2 शतक म्हणजे किती? 200. आणि 2 दशक म्हणजे किती? 20. 2 दशक. दशक म्हणजे 10. आणि असे 2 आहेत म्हणजे 20. म्हणजे ह्याची किंमत किती झाली? 220. म्हणजे 22 दशक म्हणजे काय? तर 220 होतात. पण आपण 2 शतक आणि 2 दशक ह्याच्यामध्ये आपण ते लिहिलेलं आहे. मग आता हे जे 2 शतक आहेत हे आपल्याला कुठे न्यावं लागतील? शतकाच्या घरात न्यावं लागतील. मग त्यांची बेरीज होणार व्यवस्थित. इथेच बेरीज अशीच नाही मांडायची. मग हे 2 दशक मात्र 2 दशक इथे मांडले आपण, आणि हे 2 शतक आपण शतकाच्या घरात नेले आणि ह्यांची बेरीज केली. 2 शतक अधिक 2 शतक अधिक 1 शतक बरोबर 5 शतक. मग उत्तर आले 524. इथे 14 एकक असं म्हणलं तरी चालेल. 14 एकक बरोबर 1 दशक 4 एकक. आता आडव्या मांडणीने बेरीज करा. हातचा आल्यास मनात धरा. आता आपल्याला अजून जास्त प्रगती करायची, आपल्याला अजून जास्त बेरीज पटकन येण्यासाठी काय करायचंय? आपल्याला सराव करायचा, प्रॅक्टिस करायची. आता इथे आपण हातचा असा लिहित बसायचाच नाहीये. इथे कसा आपण हातचा लिहिला? आता असा हातचा लिहायचा नाहीये, फक्त तो आपल्या मनात धरायचा आहे. जर हातचा असेल तर मनात धरा. आता आपण संख्या इथे मांडून घेऊ. 396 अधिक 45 बेरीज करायची. आधी कोणती बेरीज करत असतो आपण आडव्या मांडणीमध्ये? एकक स्थानची. म्हणजे 6 आणि 5 किती होतात? 11. 11 ला 1, हातचा आला 1. 1 आणि 9 10, 10 आणि 4 14, हातचा आला 1. 14 म्हणजे 4 इथे लिहिले, हातचा 1.
आणि 3 आणि 1 किती झाले 4. उत्तर किती आहे 441. तरी ते आपण हातचा मनात धरलाय. तुम्हाला जर अशी प्रॅक्टिस होत नसेल तर तुम्ही तो बाजूला असं कुठेतरी लिहा हातचा आला 1, किंवा इथे जरी लिहिलं तरी प्रॅक्टिस होऊस तर चालतं. 6 आणि 5 11 इथे लिहिलं 1, नंतर लिहायचं 1 इथं, 9 आणि 1 10, 10 आणि 4 14 हातचा आला 1, 1 आणि 3 4 असलं तरी चालेल. तुम्हाला खूप सराव झाल्यावर, तुम्ही खूप गणित सोडवल्यावर तुम्ही मग भरभर सोडवता. आता हे सगळे गणित तुम्ही वहीवर मांडायचे, हातचा मनात धरण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि गणित सोडवायचे. आता हे बघा, बेरीज 100 येईल अशा जोड्या लिहा. बेरीज किती पाहिजे 100, अशा जोड्या लिहा म्हणजे दोन संख्या लिहा. इथे आपल्याला दोन संख्या अशा लिहायच्यात की त्यांची बेरीज 100 येणार आहे. तर आता तुम्ही विचार करा, कोणत्या दोन संख्या जर घेतल्या तर त्यांची बेरीज 100 येईल. तर आपण जर समजा एक संख्या 50 घेतली तर दुसरी 50 आपण म्हणू, एक 50 घेतली तर दुसरी पण आपण 50 घेतली, मग 0 आणि 5 आणि 5 10. आता आपण असं करू, ही 40 घेऊ, मग दुसरी संख्या काय असणार आहे सांगा? दुसरी असणार आहे 60 10. मग अशा आपण जोड्या लिहायच्या. किंवा आता आपण तुम्ही 35 घेतलं समजा, 35 अधिक कोणती संख्या घेतली तर 100 उत्तर येईल. मग हे कसं काढणार? मग 100 मधून 35 वजा करायचे, वजा केले ते 5 उरले. हे तुम्हाला शिकायचं आहे अजून. मग म्हणजे 35 अधिक 65 केले तर उत्तर किती येतं? 100 येतं. बेरीज 120 येईल अशा जोड्या लिहा. 120 बेरीज आली पाहिजे. संख्या लिहायच्यात 60 अधिक 60 बरोबर 120, 0 6 12, 50 अधिक 70, 7 आणि 5 12 आपल्याला माहिती, ह्यांची बेरीज 0. त्या प्रकारे तुम्ही जोड्या लिहा. किंवा समजा तुम्ही 100 अधिक 20 केल्यावर काय येणार? 120. 110 अधिक 10 केल्यावर काय होणार आहे? 120. असं तुम्ही भरपूर जोड्या लिहू शकता. आता शाब्दिक उदाहरणे, खालील उदाहरणे सोडवा. उदाहरण वाचायचे आता. उदाहरण वाचा.